नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये. लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकींची मतमोजणी जी आहे ती आता पार पडते. आपण पाहतोय पुणे बारामती शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती पार पडतीये. मात्र बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं आता मतमोजणीच्या दरम्यान बारामती मधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे हे सातत्यानं आघाडीवर दिसत आहेत. आता आपण पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारपदी निवड झाल्याचे अभिनंदनाचे बॅनर जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खरं तर एकूण 7 ते 8 फेऱ्या ज्या आहेत त्या पार पडल्यानंतरनं जास्तीत जास्त लीड जे आहे ते या दोन्ही उमेदवारांनी घेतलेलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी सातत्यानं लीड घेतलेला आहे आणि कुठेतरी विजय त्यांच्या बाजूने एकूणच दिसतोय. आणि त्याचीच हे अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनाली भालेसेन, पोलीस नामा न्यूज, पुणे.